अनुमती सिनेमाला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक गजेंद्र आहिरे यांचा पोस्टकार्ड हा नवा मराठी सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय. सामान्य माणसाच्या भावनिक नात्यांचा उलगडा पोस्टमनच्या कथेतून केला जाणार आहे. हा पोस्टमन साकारलाय अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी आणि त्यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी सुवर्णा जैनने. फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या जमान्यात आपल्या आयुष्यातला पोस्टमन हा कुठेतरी हरवत चाललाय आणि याचीच ओळख रुपेरी पडद्यावर करून देणार आहेत गिरीश कुलकर्णी. स्वागत आहे तुमचं मराठी. थँक्यू. नमस्कार. जशी ती भूमिका तुम्ही साकारता म्हणजे एवढी मोठी स्टारकास्ट या सिनेमात आहे आणि त्यांच्यामधला दुवा तुम्ही असणार आहात. मुळात तुम्ही जसं म्हणला तसा की व्हॉट्सअप आणि वगैरेचा जमाना आहे, माध्यम संवादाची बदलली आहे, पण तरी सुद्धा मन ज्या लोकांनी पोस्टकार्डचा जमाना पाहिलेला आहे किंवा ज्यांना त्याबद्दल माहिती आहे, अजून पिढीला सगळ्या ह्या माहिती आहे की पोस्टकार्ड नावाची गोष्ट होती अस्तित्वात, तर त्याचा एक अप्रूप आहे. त्याच्यामधनं होणारं कम्युनिकेशन हे फार वेगळ्या पद्धतीचं व्हायचं, कारण नेमकेपणाने जावं लागायचं जेवढ्याच तेवढं जागा कमी आणि हे. आणि माझं जे कॅरेक्टर आहे तो माणूस या सगळ्यांना ह्या पद्धतीने काही वेगवेगळे निरोप देतो आणि ज्यायोगी त्यांच्या आयुष्यामध्ये आणि पर्यायनी माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या पत्नीच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये काही कल्लो होतात आणि या सगळ्याचा मेळ एकत्रितरित्या पाहून प्रेक्षकांना आपल्या त्यांच्या स्वतः जगण्याविषयी काही चार गोष्टीचं भान येऊ शकेल, एक वेगळा अनुभव त्यांच्या गाठीशी लागेल असा हा चित्रपट आहे. हिंदीमध्ये बघतोय राजेश खन्नाचा डाकिया हा सिनेमा आठ ज्या रीतीने ते पोस्टमनचा एक होता, तर मराठीत फार सुंदर सिनेमा होता तो, पण ज्याचा तुम्ही उल्लेख केला त्याच पद्धतीच्या लाईन्सवरती जाणार, म्हणजे एका परीने समानधर्मी म्हणूया असाच हा चित्रपट आहे. तर हे होते गिरीश कुलकर्णी आणि त्यांनी साकारलेला पोस्टमन. पाहणं हे नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामॅन विपिनसह सुवर्णा जैन, मी मराठी, मुंबई. या बुलेटिनमध्ये इतकंच. पाहत रहा मी मराठी.